नमस्कार, परिपूर्ण गृहिणी मध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला व्हिजिट केले नसेल तर चॅनलवर येऊन प्लेलिस्टला क्लिक करा. प्लेलिस्टला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज व्हिडिओज पाहायला मिळतील आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तसेच आमचे रेसिपीचे बुक्स पाहण्यासाठी अमेझॉनच्या सर्च बॉक्समध्ये येऊन दिलेल्या नावाने सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, तिथूनही तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर घरगुती वस्तूंची, स्पेशली किचनसाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तूंची लिंक दिलेली आहे, हेही तुम्ही पाहू शकतात. आज आपण सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी मटार मेथी मलाई बनवणार आहोत. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग मटार मेथी मलाई बनवण्यासाठीचे आपण साहित्य पाहूया. तर इथे आपण अर्धी जुडी मेथीची पाने घेतलेली आहेत, तर त्याला आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून ते आपण चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे 1 वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत, तर तुम्ही फ्रोझन मटार देखील घेऊ शकतात. तर इथे आपण 1 मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. फोडणीसाठी 3 ते 4 चमचे तेल, 1/2 कप आपण मलाई घेतलेली आहे, म्हणजेच दुधावरची जी साय आहे ती आपण थोडीशी फेटून घेतलेली आहे. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो, त्याची आपण प्युरी घेतलेली आहे. 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद पावडर, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1/2 चमचा गरम मसाला पावडर, 1/2 चमचा कसुरी मेथी. तर तुम्हाला देखील अशा चमच्यांचा सेट हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशा चमच्यांच्या जे सेट आहे त्याची मी खाली लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही मागवू शकता. तर त्यानंतर इथे आपण चवीपुरते मीठ घेतलेले आहे. 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट पावडर, 2 ते 3 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या आपण थोडेसे लांब आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. तर गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आणि फोडणीसाठी यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकूया आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा यामध्ये आपण घातलेला आहे. त्यानंतर तमालपत्र आणि 1/2 चमचा जिरे घालून अगदी थोडंसं आपण याला परतून घ्यायचं आहे. 1/2 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा घालून थोडासा रंग बदलेपर्यंत त्याला आपण परतून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या पॅनमध्ये आपण इथे जे फ्रेश मटार घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून आपण थोडेसे तेल टाकून याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे मटार थोडेसे मऊ होतात. तर हे तेल घातल्यामुळे मटार उडतात, त्यामुळे आपण यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इकडे थोडासा कांदा आपला थोडासा रंग बदललेला आहे, तर अद्रक लसूण पेस्ट घालून याला आपण आणखीन थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण सुके मसाले घालणार आहोत. तर 1/2 चमचा हळद पावडर, तर 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट पावडर. तर तिखट तुम्ही कमी खात असाल तर थोडासा कमी घातला तरी चालेल. तर तेलामध्ये आपण हे सुके मसाले परतून घेतलेले आहेत.
तर एक अर्धा मिनिट झाल्यानंतर लगेचच यामध्ये टोमॅटो प्युरी घालून आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर एक 2 मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। तर याला थोडस आता तेल सुटलेलं आहे। तर हे मटार आता छान मऊ झालेले आहेत। तर या पॅन मध्ये आपण हे टाकूया। त्यानंतर थोडेसे चवीपुरते मीठ, अर्धा चमचा गरम मसाला पावडर। तर या मसाल्यामध्ये आपण हे मटार पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1/2 मिनिट आपण हे मटार परतून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये आता आपण जे मेथी आपण चिरून घेतलेली आहे ते यामध्ये टाकून 1-2 ते 3 मिनिट याला आपण परतून घ्यायचं आहे। तर मेथी देखील छान आता परतली गेलेली आहे। तर यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकूया। तर पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर 5 ते 6 मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। तर 5 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे। तर ह्या मटार मध्ये आणि मेथी मध्ये जे मसाले पूर्णपणे छान मिक्स झालेले आहेत। तर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडस आपण पाणी यामध्ये ठेवू शकता। तर यामध्ये हिरव्या मिरचीचे थोडेसे आपण तुकडे टाकलेले आहेत। त्यानंतर 1/2 चमचा कसुरी मेथी आहे ती या आपल्याला थोडीशी क्रश करून टाकायची आहे। थोडीशी आपण ही अशी हाताने चोळून टाकायची आहे म्हणजे यामधील अर्क लवकर उतरेल आणि स्वाद छान येईल। आणि शेवटी यामध्ये आपण जी मलाई घेतलेली आहे 1/2 कप ती यामध्ये ऍड करून आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत। तर आता हे क्रीम घातल्यानंतर थोडस रंग चेंज झालेला आहे। छान मस्त रंग आलेला आहे। तर भाजी आपली आता तयार आहे। तर एका बाउल मध्ये आपण मटर मेथी मलाई काढून घेऊया। तर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर यामध्ये थोडीशी आपण साखर ऍड करू शकता। आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।